नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण पंडूजी इजर ही चित्रकथा अभ्यासली आणि त्यावरचा स्वाध्याय पूर्ण केला. या तासिकेला आपण व्याकरण विभागातील शब्दांच्या जाती हा घटक अभ्यासणार आहोत. शब्दांच्या जाती म्हणजे काय? शब्दांच्या कार्यावरून त्यांना वेगवेगळे गट पाडण्यात आलेले आहेत, म्हणजे शब्दांच्या कार्यावरून त्यांची जात ठरवण्यात आलेली आहे. यांना काय म्हटले आहे? शब्दांच्या जाती असं म्हटले आहे. मग चला तर पाहूया शब्दांच्या जाती एकूण किती आहेत ते. शब्दांच्या एकूण जाती जर आपण पाहायला गेलो तर किती आहेत? 8 आहे. त्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर पहिला नाम आहे, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. आता ह्या सगळ्या एकूण 8 शब्दांच्या जाती आहेत. जर यामध्ये पाहायला गेलो तर इथे विकारी शब्द आणि अविकारी शब्द लिहिलेला आहे. काय वगैरे लिहिलेला आहे की या 1, 2, 3, 4 या शब्दांमध्ये, या शब्दांच्या जातीमध्ये लिंग वचन यानुसार बदल होतो, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? विकारी शब्द. विकारी शब्दांच्या जातीचा हा एक गट आहे आणि इकडे अविकारी शब्द असा दुसरा गट केलेला आहे. कारण का? अविकारी म्हणजे बदल न होणारे. विकारी शब्द म्हणजे बदल होणारे आणि अविकारी शब्द म्हणजे बदल न होणारे. जसं आपण तिकडे बघितलं की लिंग वचन यांच्यामुळे काय होतं, या शब्दांमध्ये बदल होतो, म्हणून यांना काय म्हणतात? विकारी शब्द. आणि लिंग वचन यांच्यामुळे बदल होत नाही, ज्या शब्दांमध्ये बदल नाही होत त्या ज्या शब्दांच्या ज्या लिंग वचन व या सर्वांमुळे ज्या शब्दांमध्ये बदल होत नाही अशा शब्दांच्या गटाला काय म्हणतात? अविकारी शब्द. 4 इकडे आणि 4 इकडे असे दोन विभाग केलेले आहेत. मागील इयत्तेमध्ये आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या गोष्टींची ओळख केली. या इयत्तेमध्ये आपण नामापासून ते क्रियापदापर्यंत काय करणार आहोत, त्यांचे प्रकार व उदाहरणांचा सराव घेणार आहोत. चला तर तत्पूर्वी विकारी आणि अविकारी ही संकल्पना अगदी थोडक्यात समजावून घेऊ. विद्यार्थ्यांना ही फक्त संकल्पना अगदी थोडक्यात समजून घ्यायची आहे. इथे पायावरती बघा, मी एक शब्द सांगणार आहे. एक शब्द दिलेला आहे, तो आहे मुलगा. जर आपण बघायला गेलो तर मुलगा हा पुल्लिंगी शब्द आहे आणि तुम्हाला माहितीये की जर हे शब्दांच्या जातीमध्ये गेलं तर ते कशामध्ये जातो? नामाच्या गटामध्ये जात. जर आपण या शब्दाचं लिंग बदललं तर काय होईल? ते मुलगी. यामध्ये परिवर्तन झालं, म्हणून मी काय सांगितलं की ज्यांच्यामुळे लिंग वचन यांच्यामुळे ज्या शब्दामध्ये बदल होतो त्यांना काय म्हटलेलं आहे आपण? विकारी शब्द. आता दुसरा शब्द देतो बघा. दुसरा शब्द आहे हळू हळू. आता हे काय आहे? हळू हळू एखादी क्रिया आहे. हे काय आहे? क्रियेची अधिक माहिती सांगते, म्हणून ते कशामध्ये आहे? क्रिया विशेषण अव्यय. म्हणून काय आहे की हळूहळू या शब्दामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल, त्यामध्ये लिंग वचन याच्यामुळे काहीही या शब्दामध्ये बदल होत नाही, म्हणून हा शब्द कशामध्ये जातो? अविकारी शब्दांमध्ये जातो. बरं तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलं विकारी शब्द आणि अविकारी शब्द या शब्दांच्या संकल्पना तुम्हाला नक्की समजल्या असतील. तर आपण यावर्षी काय बघणार आहोत? शब्दांच्या जातीमध्ये विकारी शब्द, त्यामध्ये नाम असेल, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र, आपण शब्दांच्या जाती त्यांच्या कार्यानुसार ज्या जाती पडतात त्यांचा अभ्यास केला. एकंदरीत शब्दांच्या जाती 8 आहेत आणि त्यातील पहिली म्हणजेच काय आहे? नाम. नामाची साधी सरळ आणि सोपी व्याख्या म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वस्तूला, एखाद्या प्राण्याला किंवा दिसणाऱ्या आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या गोष्टींना जे नाव ठेवलेलं असतं त्यांना काय म्हणतात? नाम असे म्हणतात. अगदी साधी व सोपी सरळ व्याख्या लक्षात घ्यायची म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा एखाद्या वस्तूचं नाव म्हणजेच काय आहे? नाम. चला तर मी पायावरती व्याकरण दृष्ट्या व्याख्या दिलेली आहे, ती समजून घेऊया. बघूया नाम म्हणजे काय. डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या व
वस्तूला जे नाव ठेवलेले असते त्याला नाम असे म्हणतात. बघा ज्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याने दिसतात, उदाहरणार्थ आपण सगळा परिसर बघतो किंवा झाडे असतील, वस्तू असतील किंवा माणसे असतील, त्यांना दिलेली नावं ही आपल्याला काय आहे नामामध्ये येतात. त्या माणसांना दिलेली नावं या नामामध्ये येतात. म्हणून इथं म्हटलेलं आहे डोळ्याने प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते त्याला नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, इथे मोर दिलेला आहे, गणेश आहे, स्वरा आहे, लाडू आहे, अजय, आनंद इत्यादी. तर इथे बघितलं तर मोर हे पक्ष्याचं नाव आहे, तर मोरापेक्षा चिमणी, कावळा, त्यानंतर कोकिळ अशा खूप साऱ्या पक्ष्यांची नावं या गटामध्ये येतील आणि ती देखील नाव आहे, ती देखील नाम आहे. त्यानंतर गणेश, गणेश हे एका मुलाचं नाव आहे. त्यानंतर गणेश नंतर अजय असेल, विपुल असेल, आकाश असेल, ही सगळी नावं झाली. त्यानंतर स्वरा, स्वरा हे एका मुलीचं नाम आहे किंवा एका मुलीचं नाव आहे आणि स्वरापेक्षा आधी खूप मुले आहेत, त्यांची देखील नावं ही नामामध्ये येतात. इथे बघा, लाडू, लाडू देखील पदार्थ आहे, त्यामुळे पदार्थाला साखर असेल, त्यानंतर चहा पावडर असेल किंवा दूध असेल, ही सगळी नामामध्ये येतात. तसेच अजय हे देखील मुलाचं नाव आहे आणि आनंद, आनंद म्हणजे भावना, ज्या आपण भावना व्यक्त करतो ते मध्ये कशामध्ये येतात, नामामध्ये येतात. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या प्रत्यक्ष डोळ्याने दिसतात किंवा ज्या गोष्टी डोळ्याने प्रत्यक्ष दिसत नाही अशा सगळ्या गोष्टींना जी नाव ठेवली आहेत ती नामामध्ये येतात. उदाहरणार्थ आपण काही कल्पना देखील करतो, राक्षस असेल, परी असेल, देवदूत असेल, तर ह्या कल्पनेतल्या गोष्टींना देखील काय आहे, नाव आहेत आणि ती सगळी नामामध्ये जातात. तर अशा प्रकारे आपण नाम म्हणजे काय हे मागील इयत्तेमध्ये शिकलेलंच होतो. चला तर पाहूया या नामाचे प्रकार कोणकोणते आहेत. आपल्याला सातवीला नामाचे प्रकार अभ्यासायला आहेत आणि नामाचे एकूण किती प्रकार पडतात, तर नामाचे एकूण तीन प्रकार पडतात. पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम, तिसरा आहे भाववाचक नाम. आपल्याला सातवीच्या वर्गामध्ये नाम व त्याचे प्रकार अभ्यासायला आहेत, म्हणून आपण नामाचे प्रकार आता अभ्यासणार आहोत. पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम. तर विद्यार्थी मित्र हो, हे नामाचे प्रकार ओळखायला देखील सोपे आहेत आणि कशा प्रकारे ते ओळखायचे ते आपण पुढे पाहणार आहोत.